चंद्रपूर जिल्ह्यातील भोयगावजवळ अश्मयुगीन अवजारं सापडली आहेत. मध्यपाषाण युगातील आदिमानवांची अवजारं भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी शोधून काढले. आर्कियन काळातील रुपांतरित खडकापासून बनलेली आहेत आणि त्यातच अर्धमौल्यवान समजल्या जाणाऱ्या जॅस्पर, अगेट, क्वार्ट्ज या खडकांचाही समावेश आहे. शहापूर तालुक्यात भेंडीचे दर घसरले आहेत. भेंडी 8 ते 10 रुपये किलो न विकली जाते, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. त्याचा खर्चही निघणार नसल्यानं शेतकऱ्यांनी संपूर्ण भेंडी जनावरांपुढे टाकलेली आहे. भेंडीसाठी लागणारी महागडी खतं, औषधं, मजूर यांच्या खर्चात वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. गडचिरोलीत रानटी हत्तीच्या हल्ल्यात ग्रामस्थ ठार झालाय. हा हत्ती रेपनपल्ली वनपरिक्षेत्रात 18 दिवस मुक्काम ठोकून होता. हत्तीनं प्राणहिता नदी ओलांडत रेपनपल्ली वनपरिक्षेत्रात प्रवेश केला, त्यानंतर ग्रामस्थाचा बळी घेत घराचं नुकसान केलं. या घटनेनं भामरागडमध्ये दहशतीचं अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. वातावरण नाशिक महापालिकेनं गेल्या आर्थिक वर्षात 196 कोटींचा महसूल जमा केलाय. महापालिकेनं नियमित करदात्यांसाठी यावर्षीही सवलत कर योजना लागू केलेली आहे. एप्रिलच्या गेल्या 24 दिवसातच 1.5 लाख करदात्यांनी या योजनेअंतर्गत घरपट्टीत 8% सवलतीचा लाभ घेतलाय, त्यामुळे महापालिकेकडे घरपट्टीचा 34 कोटींचा महसूल जमा झालाय. कोस्टल रोड आणि सी लिंक बो आर्च स्ट्रिंग गर्डननं सांधणार आहेत. आज पहाटेच याची पहिली महाकाय तुळई जोडण्यात आलेली आहे. सुमारे 136 मीटर लांबी, 18 ते 21 मीटरची रुंदी, 2000 मेट्रिक टन वजनाची ही तुळई आहे. मे महिन्याच्या अखेरीला दुसरी तुळई अर्थात गर्डर टाकला जाणार आहे. पालघर जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. जव्हार मोखाड्यामध्ये रिमझिम पाऊस पडला, त्यामुळे बागायतदार आणि व्यावसायिक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर अनेक दिवस उकाड्यानं हैराण नागरिकांनाही गारव्यानं दिलासा मिळालेला. रायगडच्या खोपोली परिसरात अवकाळी पाऊस बरसलाय. जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्यांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. पुढच्या 4 ते 5 दिवसासाठी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नाशिककरांना उन्हाच्या झळा बसताय, त्यामुळे 12 एप्रिल अखेर पुन्हा एकदा 40 इकडे झेपावू लागलाय. गेल्या आठवड्यात कमाल तापमान 40 पार गेलं होतं. उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्यामुळे जीवाची काहिली होत असल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत.